मित्रांनो, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जे MBBS आणि BDSचे जे सेकंड लिस्ट लागली आहे, या सेकंड लिस्टचे कट ऑफ आपल्याला कुठंपर्यंत आलेले आहेत, की जेणेकरून आपल्याला मॉपअप राऊंडची सिच्युएशन काय असेल किंवा मॉपअप राऊंडसाठी कुठल्या स्टुडंट्सनी या ठिकाणी वेट करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा आपण पूर्ण जेही आपल्या महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत फॉर MBBS, या सर्व MBBS कॉलेजच्या कट ऑफबद्दल माहिती घेणार आहोत। त्यानंतर जेही महाराष्ट्रातले आपल्या प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत, या सर्व कॉलेजची आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत। ठीक आहे, त्यातल्या त्यात आपण काही विद्यार्थ्याला या ठिकाणी फी स्ट्रक्चरबद्दल अडचणी येत आहेत, आपण ऑल फी स्ट्रक्चर हे जे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल, या टेलिग्राम लिंकवरती आपण पूर्ण इन्फॉर्मेशन देत राहतो, अपडेट देत राहतो। ज्याही विद्यार्थ्यांना बेनिफिट घ्यायचं असेल जॉईन करू शकतात। ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस कट ऑफबद्दल डिस्कस करू, तर ते कट ऑफबद्दल तुम्हाला सांगत असताना आपण पहिल्यांदा ओपन कॅटेगरी, त्यातल्या आपल्याला जनरल आणि वुमेन याच्यातली काय डिफरन म्हणजे कट ऑफ आहेत, त्यात आपण पहिल्यांदा नीटचे मार्क्स बघ घेऊयात, त्यानंतर आपण त्यात स्टेट रँक काय असेल त्या विद्यार्थ्याचा, आणि त्यानंतर ऑल इंडिया रँक काय आला आहे, या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना जर काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, तर कमेंटमध्ये विचारू शकतात किंवा इंस्टाग्रामला तुम्ही DM करू शकता। इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आपण पाहूया या ठिकाणी जे आता ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे। ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण सेकंड राऊंडचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 561 मार्कला या ठिकाणी क्लोज झालेला दिसून येत आहे। आणि त्यात जर आपण स्टेट रँकचा विचार केला तर स्टेट रँक जर पाहायला गेलं तर 2978 हा स्टेट रँक आहे, आणि ऑल इंडिया रँकचा विचार केला तर 39538 हा आपला ऑल इंडिया रँक आहे। ठीक आहे, आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड ह्या दोन्ही राऊंडचे आपण कम्पॅरिझन पण करून पाहणार आहेत की दोन्ही राऊंडमध्ये कट ऑफ डिफरंट किती आलं आहे। त्यातल्या त्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे पण पाहणार आहेत की जे आपण यावर्षीचं ॲनालिसिस दिलं होतं, ॲनालिसिस आपण कधी दिलं होतं, ज्यावेळेस आपले चॉईस फिलपिंग झाल्या, चॉईस फिलपिंग झाल्यानंतर आपण ॲनालिसिस दिलं होतं, ते ॲनालिसिस तुम्ही यूट्यूबवरही त्या डेटला चेक करू शकतात। आणि आज जे सेकंड राऊंडचे कट ऑफ आहेत या दोन्हीला तुम्ही कम्पॅरिझन करू शकतात, कारण आपण जे यावर्षीची ॲक्युरेसी दिली होती किंवा जे ॲनालिसिस दिलं होतं हे विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळेस एक विद्यार्थ्यांना एक आपल्यावरती जे ट्रस्ट ठेवलं आहे हे ट्रस्ट असाच नेहमी बिल्ड ठेवण्यासाठी मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर ट्रान्सपरंट मॅनरमध्ये ठेवत असतो, बरोबर आहे। तर तुम्ही तोही व्हिडिओ चेक करू शकतात, आणि आत्ताही तुम्हाला मी जे व्हिडिओचे ॲनालिसिस किंवा कट ऑफ सांगत आहे यामध्येही तुम्ही चेक करू शकतात, कारण यावर्षी जी आपण ॲक्युरेसी दिली जवळपास या ठिकाणी 96 ते 95% या ठिकाणी आपली एक्झॅक्ट आलेली आहे। हे MBBS आणि BDS त्यातल्या त्यात BMSची सुद्धा आपली तशीच ॲक्युरेसी आलेली आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जनरलबद्दल बोललो, त्यानंतर वुमेनचा जर विचार केला या ठिकाणी 561 मार्क आहेत नीट्स मार्क्स त्याच्यामध्ये, आणि जर स्टेट रँकचा विचार केला या ठिकाणी 2950, आणि ऑल इंडिया रँकचा विचार केला 39140 हा ओपन कॅटेगरीसाठी क्लोज झाला आहे। त्यानंतर OBC6चा विचार केला, तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसत असेल, जर स्क्रीनवरती थोडं ब्लर इमेज दिसत असेल तर टेलिग्रामवरती तुम्हाला क्लिअर कॉन्ट्रास्टमध्ये इमेज दिसून जाईल। ठीक आहे, जनरलचा जर OBCचा विचार केला या ठिकाणी, OBC जनरलमध्ये 556 मार्क, स्टेट रँक आहे 3234 म्हणजे 3234, आणि ऑल इंडिया रँक आहे 42702। ओके, अँड वुमेनचा विचार केला 556 हा नीट मार्क्स आहेत, SML रँक आहे तुमचा 3234, आणि ऑल इंडिया रँक आहे तुमचा 42047। ठीक आहे, त्यातल्या त्यात EWSचा जर विचार केला, EWS जनरलचा जर तुम्ही पाहिला त्या ठिकाणी 560 मार्क तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील, स्टेट रँक आहे 3033, या ठिकाणी तुमचा जर ऑल इंडिया रँकचा विचार केला तर 40026 आहे। त्यानंतर वुमेनचा विचार केला तर 59 आहे या ठिकाणी, 559, स्टेट रँक 3053, अँड तुमचा ऑल इंडिया रँक आहे 40380। ओके, त्यानंतर NT1चा जर आपण कट ऑफचा या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी जनरलचा 448 आहे, आणि स्टेट रँक आहे या ठिकाणी 71811। ठीक आहे, ऑल इंडिया रँक आहे 88489 या ठिकाणी। त्यानंतर वुमेनचा विचार जर केला या ठिकाणी
486 आहे आणि स्टेट रँकचा जर विचार केला या ठिकाणी 7554 या ठिकाणी दिसतो आणि ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर या ठिकाणी 89477 आपल्याला दिसून येईल. तसंच जर NTCचा जर आपण विचार केला किंवा NT2चा तर या ठिकाणी 553 हा कट ऑफ कोर स्कोर आहे. या ठिकाणी स्टेट रँक आहे 3256 आणि या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक आहे 44586. त्यानंतर जर तुम्ही वुमेनचा विचार केला जातच तर 554 आणि स्टेट रँकचा विचार केला तर 3369 आणि ऑल इंडिया रँकचा जर विचार केला या ठिकाणी 44586 या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. त्यातल्या त्यात जर आपण NTDचा जर विचार केला किंवा NT3चा तर 522 आणि त्यानंतर स्टेट रँक आहे 3112 आणि ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी या ठिकाणी थोडंसं करेक्शन करायची गरज आहे, थोडंसं मिस्टेकली या ठिकाणी झालेलं NTDमध्ये, त्यामुळे तुम्हाला जे असेल ते करेक्शन तुम्हाला अपडेट टेलिग्रामवरती मिळून जाईल. ठीक आहे, त्या ठिकाणी आता VJDTचा जर कट ऑफ पाहिला या ठिकाणी आणि एखाद्या वेळेस काही गोष्ट सांगताना बाय मिस्टेकली तर प्रिंट मिस्टेक असू शकते किंवा तर विद्यार्थ्यांनी थोडंसं निग्लेक्ट करून चलायचं आहे, कारण जिथं आम्ही मिस्टेक असते ते प्रामाणिकपणे आम्ही ऑनेस्टली तिथं मिस्टेक आहे म्हणून ॲग्री करत राहतो, पण चुकीची माहिती आम्ही कधी देण्याचा प्रयत्न करत नाही. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली कट ऑफ सांगताना NTDच्या बाबत, बाकीचे एक्झॅक्टच आहेत त्यामध्ये. तर आता आपण VJDTबाबत पाहू. VJDTचा जनरलचा कट ऑफ आहे 522 मार्क आणि या ठिकाणी स्टेट रँक आहे या ठिकाणी 5412 आणि ऑल इंडिया रँक आहे 66761 आणि वुमेनचा जर विचार केला या ठिकाणी 507 मार्काचा कट ऑफ आहे, स्टेट रँक आहे 6458 मार्क आणि तुमचा ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी 78667 मार्क. ठीक आहे, यातच आपण जर SCचा आणि आपण जे कट ऑफ या ठिकाणी दिलेलं आहे ते मॅनरमध्ये जे कॅटेगरी पण मॅनर आपण केलेलं आहे ते जसं जसं आपण डिक्रिझिंग ऑर्डरनुसार जाऊ तसं या प्रकारे आपण दिलेत की जेणेकरून विद्यार्थ्याला समजण्यासाठी सोपं जायला हवं आणि समजायला पण इझी व्हावं. ठीक आहे, SC ST बाबत जर आपण विचार केला तर जनरल SCचा पाहायला गेला तर 476 मार्क आणि स्टेट रँकचा विचार केला गेला तर या ठिकाणी 8860 आणि ऑल इंडिया रँकचा विचार जर केला या ठिकाणी 106240 हा तुमचा ऑल इंडिया रँक असणार आहे. त्यातल्या त्यात SC वुमेनचा जर विचार केला तर 477, स्टेट रँक विचार केला तर 8814 आणि ऑल इंडिया रँकचा विचार केला तर 105502 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. सर्वात कमी आणि सर्वात लास्टच्या ज्या कॅटेगरीचा आपण कट ऑफचा विचार करणार आहोत त्या ठिकाणी ते आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीचा विचार करायला गेला तर ऑल कॅटेगरीपेक्षा ST कॅटेगरीचा नेहमीच कट ऑफ लो असतो आणि याही वेळेस बराच हा कट ऑफ लो आहे. ठीक आहे, तर आता या ST मध्ये आपण जनरलचा विचार करू. या ठिकाणी 350 मार्क, त्यानंतर स्टेट मेरिट नंबर तुमचा आहे या ठिकाणी 19931 आणि ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी 262377. ठीक आहे, आणि वुमेनबाबत जर विचार केला या ठिकाणी तर 348 मार्क, स्टेट रँक आहे तुमचा 20173 आणि ऑल इंडिया रँक आहे 266227. विद्यार्थ्याला स्क्रीनवर जरी दिसत नसेल तरी टेलिग्रामवरती या इमेजेस तुम्ही घेऊ शकतात किंवा कट ऑफचं रेकॉर्ड या ठिकाणी घेऊ शकतात. ठीक आहे, आपण याच्यानंतर आता गव्हर्नमेंट कॉलेजच्या नंतर आपण पाहूयात की जे ही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजबाबतही आपण या ठिकाणी माहिती घेऊ. ठीक आहे, तर प्रायव्हेट कॉलेजच्या अवस्था जर ओपन कट ऑफचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 510 मार्कचा या ठिकाणी ओपनचा कट ऑफ आहे, स्टेट रँकचा विचार केला तर या ठिकाणी 6221 आहेत आणि ऑल इंडिया रँकचा जर विचार केला या ठिकाणी 76002 हा ऑल इंडिया रँक आलेला आहे. जर वुमेनबाबत जर विचार केला तर या ठिकाणी 511 मार्क आणि जर स्टेट रँकचा विचार केला या ठिकाणी 6127 आणि ऑल इंडिया रँकचा पाहायला गेला आपण 74981. एवढा या ठिकाणी कट ऑफ आहे. जर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जर या सेकंड राऊंडचा जर विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बऱ्यापैकी तुम्हाला लो जाणवेल ॲज कम्पेअर टू फर्स्ट राऊंड, कारण या ठिकाणी मॅक्झिमम कॉलेजच्या सीट ॲड झाल्या होत्या की जे लास्ट राऊंडला कॉलेजच्या सीट्स या ठिकाणी मिळाल्या नव्हत्या त्या सीट या ठिकाणी टोटल तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमध्ये दिसतील. आणखीही मॉपअप राऊंडला काही कॉलेजच्या सीट्स ॲड होणार आहेत, त्याबद्दलही मी पुढे तुम्हाला जसं इन्फॉर्मेशन मिळेल मला त्यानुसार तुम्हाला मी अपडेट करत राहणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपण प्रायव्हेट OBC
सॉरी प्राइवेट MBBS कॉलेजमध्ये आपण OBC बाबत कट ऑफचा विचार करू. या ठिकाणी जनरलचा कट ऑफ आहे 509 मार्क, स्टेट रँक आहे 6304 आणि ऑल इंडिया रँक आहे 76913. वुमेनचा रँक आहे 508, नीट मार्क 508, स्टेट रँक आहे 6301 आणि ऑल इंडिया रँक आहे 76884. आता NT1 बाबत आपण जर विचार केलं तर या ठिकाणी 476 आणि तुमचं स्टेट रँक आहे 10386 आणि ऑल इंडिया रँक आहे 1,31,927 हा तुमचा ऑल इंडिया रँक आहे. त्यानंतर वुमेनचा जर विचार केला तर 467 मार्क, स्टेट रँक आहे 9,327 आणि ऑल इंडिया रँक आहे तुमचा 1,16,367 मार्क. NT2चा आपण या ठिकाणी विचार जर केला तर 530 मार्क, स्टेट रँक आहे 6,131, ऑल इंडिया रँक आहे 76368. ओके, आणि त्यानंतर NT2चा जर विचार केला या ठिकाणी तर 531 मार्क, या ठिकाणी स्टेट रँक आहे 5,917 आणि ऑल इंडिया रँक आहे 73,827. NTDबाबतचा जर विचार केला आपण या ठिकाणी 527 मार्क जनरलसाठी, स्टेट रँक आहे तुमचा 5,973, ऑल इंडिया रँक आहे 74,500. वुमेनचा जर विचार केला या ठिकाणी तर 529, स्टेट रँक आहे 5,981 आणि ऑल इंडिया रँक आहे तुमचा या ठिकाणी 74,543 हा तुमचा ऑल इंडिया रँक असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण VJDTचा विचार करूया. VJDTच्या जर कट ऑफचा आपण जर विचार केला या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी थोडासा कमी कट ऑफ जाणवेल ॲज कम्पेअर टू जी जे NTमध्ये येतात त्यापेक्षा. ठीक आहे, VJDTचा जनरलचा कट ऑफ आहे 492 मार्क, स्टेट रँक आहे या ठिकाणी 7,634 आणि ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी 91,661. वुमेनच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी 4,492 हा तुमचा कट ऑफ नीटचा कट ऑफ आहे आणि जर स्टेट रँक जर विचार केला SML नंबरचा तर 7,604 आणि ऑल इंडिया रँकचा विचार केला या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँक दिसेल 91,342. ठीक आहे, आणि आपण लास्ट दोन कॅटेगरीबद्दल विचार करू की SC कॅटेगरीचा या ठिकाणी जर कट ऑफ जर पाहिला या ठिकाणी तर 463 मार्क, स्टेट रँक आहे या ठिकाणी 9,900, ऑल इंडिया रँक हा 1,19,382. त्यानंतर वुमेनबाबत विचार करू, या ठिकाणी SC वुमेनचा 462. यावर्षी जर पाहायला गेलं तर SCचं कॉम्पिटिशन हे बऱ्यापैकी आपल्याला वाढलेलं दिसेल आणि या ठिकाणी कट ऑफ लेवलसुद्धा जास्त तुम्हाला दिसून येत आहे. आणि गर्ल्स आणि बॉईजमध्येही कंपॅरिझन केलं तर एवढा काही ह्यूज असा डिफरन्स नाही आहे. B2B या ठिकाणी कॉम्पिटिशन चाललेलं आहे. वुमेन बाबतीत 462 मार्क, 9,983 आणि 1,20,301 हा ऑल इंडिया रँक या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर ST बाबत जर आपण विचार केला या ठिकाणी तर जनरल ST 331 मार्क, स्टेट रँक आहे 21,935 आणि ऑल इंडिया रँक आहे 2,92,705 हे आहे जनरलचा. वुमेन बाबत जर विचार केला तर या ठिकाणी 330 मार्क, स्टेट रँक आहे 22,041 आणि या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे 2,94,737 हा ऑल इंडिया रँक आपल्याला दिसून येत आहे. बरेच विद्यार्थी की सर सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आहे सेकंड राऊंडचा, ज्या दिवशी आपली लिस्ट लागली त्या दिवशी आपण आपल्या ग्रुपमध्ये स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिल्या होत्या. आपल्या थोडासा डिले झाला की यूट्यूबवरती मार्गदर्शन करण्यासाठी. ठीक आहे, कारण या वेळेस थोडंसं आपल्या ऑफिसच्या मागे वर्कलोड जास्त आहे. आपली यावर्षी लातूरमध्ये 2 ब्रांच आपण इस्टॅब्लिश केल्यात, ॲज वेल ॲज पुण्यामध्ये सुद्धा आपण फर्स्ट ब्रांच टोटल काम ओके झालं आहे. नेक्स्ट ब्रांच पण आपण पुण्यामध्येच एक स्टार्ट करायचा प्लॅन करत आहात. हे सर्व होत आहे तुमचं जे काही या ठिकाणी आमच्यावरचा ट्रस्ट वाढत आहे, जे काही या ठिकाणी सबस्क्रिप्शन वाढत आहे आणि जेही विद्यार्थी काउन्सिलिंग साठी जॉईन होत आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकत आहेत. तुमचं असंच प्रेम शेवटपर्यंत असू द्या. तुम्हाला जेवढी आम्हाला इन्फॉर्मेशन नेहमी देता येईल तेवढी आम्ही या ठिकाणी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण तुम्हाला लास्ट टाईम पण मी ज्यावेळेस आपण मेडिकल सिरीजबद्दल स्टार्ट केला होता त्याच वेळेस मी एक इन्फॉर्मेशन दिली होती की यावर्षी इन्फॉर्मेशन अभावी कुठल्याच विद्यार्थ्याचा लॉस होता का माने. जेवढी आम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणं पॉसिबल झालं तेवढी इन्फॉर्मेशन आणि ते पण जेन्युइन आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनच दिलेली आहे. जस्ट आपण येऊन कधी गप्पा मारल्या नाहीत किंवा विद्यार्थ्याचं एंटरटेनमेंट कधीच केलं नाही. जेही तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या ठिकाणी वाटेल त्याच वेळेस येऊन तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन आम्ही नेहमी दिलेल्याच आहेत आणि पुढेही आम्ही असंच देत राहणार आहोत. ठीक आहे, आपण संडेच्या सेशनमध्ये जे काही आपले
आपल्या ओळखीतले फ्रेंड सर्कल म्हणजे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टर थ्रू आपण एक नीट मोटिवेशन, म्हणजे जेही विद्यार्थी नेक्स्ट इयरची नीट प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्याला एक मोटिवेशन, किंवा जेही विद्यार्थी या प्रोसेसमध्ये सिलेक्ट झालेले नाही आहेत आणखी पण, या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स थोडासा हाय करण्यासाठी किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण तो सेशन ऑर्गनाईज करणार आहोत. ठीक आहे, आपण संडेला पण भेटू, त्यानंतर आपण हे बरेच काही जे व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलं त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर